नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्रांची स्पेशालिटी भाजणीचे थालीपीठ हे थालीपीठ खूपच खुशखुशीत आणि खमंग होतात हे खूप पौष्टिक थालीपीठ आहे हे तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा लंचमध्ये पण तुम्ही हे शकता। करू शकता तर चलास आपण सुरू करूया ह्यासाठी आपण सर्वात पहिले घेणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मिरच्या दोन ते तीन तुम लसूण एक चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर इथे आपण घेणार आहोत एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद दोन चमचे सफेद तीळ अर्धा चमचा चाट मसाला इथे एक वाटी भाजणीचे पीठ घेतलेले आहेत आणि मीठ चवीनुसार आता सर्वात पहिले आपण हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेऊयात लक्षात राहू दे आपल्याला पाणी न घालता ह्याची पेस्ट बनवायची आहे हे पहा अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आता आपण इथे एक बोल घेऊयात त्यात सर्वात आधी बारीक कापलेला कांदा घालूयात बारीक कापलेली कोथिंबीर आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आता आपण ह्यात एक वाटी भाजणीचे पीठ घालूयात ही पिठाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला जरूर कर बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कळवा आता सर्वात पहिलं अर्धा चमचा हळद दोन चमचे सफेद तीळ अर्धा चमचा चाट मसाला दीड चमचे ओवा ओव्याला असं हातात घेऊन थोडंसं चोळून आपण जर टाकलं तर त्याचं टेस्ट खूप चांगली उतरते पीठ थालीपीठामध्ये आता आपण इथे टाकूयात मीठ चवीप्रमाणे आता ह्या सर्वांना आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यावर आता पाणी टाकून आपण चांगलं आपण मळून घेऊयात पीठ भाकरीला कसं कसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे हे बघा यात कांदा असल्यामुळे जास्त पातळ नाही मळून घ्यायचे कारण मग नंतर ह्याला पाणी सुटतं पिठाला तर चला आता सर्वात आधी आपण प्लास्टिकचा पेपर घेऊ त्यावर थोडंसं तूप लावून घेऊयात हे थालीपीठ आपण पाण्याने पण करू शकतो पण पाण्याने खाली चिकटायचं आणि फाटायची भीती असते म्हणून तुपाने केलं की हे चिक फाटत नाही आता सर्वात आधी आपण एक गोळा घेऊयात पिठाचा आणि खाली थोडेसे तीळ पसरवून घेऊयात गोळा असा त्याच्यावरती ठेवून हाताला थोडेसे तूप लावून घेऊयात म्हणजे थापायला सोपं जातं सर्व बाजूनी आपण असं समप्रमाणात थापून घेऊयात आता वर्णत आपण परत थोडेसे तीळ टाकून घेऊयात आता गॅसवरती आपण पॅन ठेवूयात थोडंसं हलकं तूप घालून घेऊयात तुम्ही हे तेल पण वापरू शकता ह्याच्याऐवजी पण तूप घातलं की खुसखुशीत होतात अलगद हाताने थालीपीठ उचलून आपण तव्यावर टाकूयात टाकल्याबरोबर लगेचच आपण असे बोटाने होल बनवून घेऊयात थालीपीठामध्ये ज्याने करून थालीपीठ खूप लवकर आतून बाहेरून शिजतं या होलमध्ये थोडं थोडं तूप टाकून घेऊयात सर्व बाजूने तूप टाकून घेऊयात आणि ह्याला झाकून एक दोन मिनटासाठी ठेवूयात दोन मिनटानंतर पलटी करून घेऊयात हे बघा किती खूप खरपूस खुसखुशीत झालेले आहे आता दुसऱ्या बाजूनी आपण झाकण ठेवून भाजून घेऊयात तोपर्यंत दुसरं थालीपीठ बनवून घेऊयात आपण अजून एक दाखवते असाच गोळा घेऊन हाताला तूप लावून हे थालीपीठ असे आपण सम दिशेने थापून घेऊयात हे पहा आपले दुसरे थालीपीठही झाले आहेत भाजून किती खमंग खुसखुशी थालीपीठ झाले आहेत व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूनी भाजून घेतलेले आहेत आपण आता आपण सर्व करून घेऊयात तर हे बघा बटर लावून असे खूप छान खुसखुशीत थालीपीठ तयार होतात हे तुम्ही मेवनी केचप दही चहा तुम्ही कशाही बरोबर हे खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला जर रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग